आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांचा मड मालाड येथील स्टुडिओशी संबंध काय, या संबंधी उद्धव ठाकरे मौन केव्हा तोडणार? काल आम्ही मड येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी केली, माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि असलम शेख पण या स्टुडिओची पाहणी करायचे. हे पा, हा मडचा समुद्र किनारा 2020 मध्ये 2021 मध्ये स्टुडिओचं बांधकाम सुरू झालं, अनधिकृत वापर सुरू झाला. नागरिकांनी आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, असलम शेख मड मालाडचे स्थानिक आमदार, पालकमंत्री यांना तक्रारी दिल्या, परंतु ह्या दोघांचं टुरिझम चालू होतं. आता हे टुरिझम होतं की मग बिझनेस पार्टनरशिप होती? आदित्य आणि असलम तरता कसली करत होते? पार्टनरशिपचा पर्सेंटेजची की जे स्टुडिओ बांधल्यानंतर जे मासिक जे रेव्हन्यू शूटिंगचं येणार ते कोणी किती घ्यायचे? त्यात 24 फेब्रुवारी 2021 हे किरीट सोमय्या आता ऑफिसमध्ये टाईप केलेलं पत्र नाही आहे, जरा संजय राऊतनी बघून घ्यावं. आदित्य ठाकरेंना तर पाठ आहे, कारण की त्यांनीच दिलं आहे. महाराष्ट्र कौशल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्यांनी 24 फेब्रुवारी 2021 रोजी परवानगी दिली. आणि ह्यात जो प्रस्ताव मंजूर झाला, त्या प्रस्तावात मग एक्सप्रेस स्टुडिओ असो, बालाजी स्टुडिओ असो, कि मग असलम शेख यांचे पारिवारिक मित्र, फायनान्शियल पार्टनर भाटिया स्टुडिओ असो, 11 इमारतीला अधिकृत परवानगी देण्यात आली. आणि या परवानगीचा कंडिशन मध्ये लिहिलं आहे टेम्पररी फिल्म शूटिंग सेट. परवानगी टेम्पररी फिल्म शूटिंग सेटला आदित्य ठाकरेंनी दिली, 6 महिन्यासाठी दिली. आणि त्यात स्पष्ट लिहिलंय ही फक्त 6 महिन्यानंतर सगळं काढून तोडून पूर्वीसारखं बनवायचं. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंनी कारवाई थांबवली होती. नवीन सरकार आली आणि 3 आठवड्यात आदेश दिला गेला. शेवटी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये मला जावं लागलं. हे 5 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीनी शेवटी आदेश दिले की हे गैरकायदेशीर आहेत, कारवाई करा. जो पर्यावरणाचा हात झालाय त्याच्या संबंधी किती नुकसान झालंय, त्याची गटारीची लाईन कशी काय महापालिकांनी समुद्रात तोडण्यात आली, आणि इकबाल चहल काय करत होते? माझा स्पष्ट आरोप आहे की या घोटाळ्याला आशीर्वाद आदित्य ठाकरेंचा, असलम शेख आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहलचा आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.